看吧。काय वेडेपणा आहे? तुम्ही इतके सगळे मिळून एका बालकाशी युद्ध करीत आहात, मागे व्हा। पुत्र गणेश, तुम्हीही अशा प्रकारे हट्ट करता कामा नये। हट्ट मी नाही, पिताश्री करत आहेत। आपल्याला वडिलांची आज्ञा मानायलाच हवी। मार्गातून बाजूला व्हा। वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं तर मातेच्या आज्ञेचं काय होईल? मी मातेची आज्ञा कधीही टाळू शकत नाही। हट्ट करू नका, मोठ्यांच्या आज्ञेचं पालन करावं। द्वारापासून दूर व्हा। माझ्यासाठी सर्वात मोठं स्थान मातेचं आहे, मी नाही हटणार। याना युक्तीनेच बाजूला करावं लागेल, अन्यथा जर भगवान आदिदेवांना क्रोध आला तर महा अनर्थ होईल। हे बघ बालका, जर तू माझं ऐकलंस तर मी तुला पुरस्कार देईन। पुरस्काराचा लाभ दाखवून माझं मन वळविजेत काय? हे तुम्हाला शोभा नाही देत ब्रह्मदेव। मला ज्ञान शिकवू नकोस बालका, बाजूला हो, नाहीतर मला भीती दाखवता काय? पण मी मुळेच भिणार नाही। याला वश करण्याकरता शक्ती बळाचा प्रयोग करावाच लागेल, तुला शिक्षा द्यावीच लागेल। या बालकावर ब्रह्मास्त्र सोडणं उचित होणार नाही। अनर्थ होणार आहे। काय झालं प्रभू, आपण असे विचलित का झालात? सर्व काही कुशल तर आहे ना? देवी, भगवान शंकराचा क्रोध आपल्या शिगेला पोहोचलाय आणि ते तांडव करीत आहेत। शिवशंकर तांडव करतात? याचा अर्थ निश्चितच काहीतरी घोर अनर्थ घडणार आहे। हो,
आपल्याला लवकरच त्यांना शांत करायला कैलासावर जायला हवं। प्रभू मी पण आपल्या सोबत येते, याच निमित्ताने भगिनी पार्वतीची भेट होईल।